रशिया युक्रेन युद्धामुळे वाढलेले गव्हाचे भाव, महागाईनं गाठलेला 8 वर्षातला उच्चांक, निम्म्यावर आलेली भारतीय अन्न महामंडळाची गहू खरेदी आणि 6 वर्षातला निच्चांकी गहू उत्पादन, यामुळे देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे असं सांगत केंद्र सरकारनं शुक्रवारी गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे या देशातून गव्हाची निर्यात थांबली. रशिया आणि युक्रेन जगाला जवळपास 600 लाख टन गव्हाचा पुरवठा करतात. जगातल्या एकूण निर्यातीत या दोन्ही देशांचा वाटा हा 30% इतका आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाची मागणी वाढली होती. नेमकं भारताकडे गव्हाचा अतिरिक्त साठा होता. तसंच यंदा 1113 लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज होता. त्यामुळे जागतिक बाजारातली मागणी विचारात घेता भारतानं 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये 85 लाख टन गहू निर्यात केला. तसंच 2022-23 100 लाख टन निर्यातीचं उद्दिष्टही ठेवलं. मात्र मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने 122 वर्षातले उष्ण ठरले. त्याचा फटका गहू पिकाला बसला. त्यामुळे सरकारनं देशातल्या गहू उत्पादनाचा अंदाज 1050 कोटींवर आणला. पण देशातलं गहू उत्पादन हे 2016च्या तुलनेतही कमी राहू शकतं असा अंदाज व्यक्त केला जातो. या वर्षात 923 लाख टन गहू उत्पादन झालं होतं. सरकारनं गहू निर्यातीला प्रोत्साहन दिल्यानंतर देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर वाढले. खुल्या बाजारात व्यापारी गव्हाला हमीभावापेक्षा जास्त दर देऊ लागले. यंदा सरकारनं गव्हासाठी 2015 रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र खुल्या बाजारात 2100 रुपयांपर्यंत जास्त दर मिळतात. त्यामुळे सरकार खरेदी केंद्रांवर गव्हाची आवक घटली. त्यामुळे 13 मे पर्यंत फक्त 189 लाख टन गहू खरेदी झाला. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत खरेदी 50% कमी झाली. हंगामाच्या सुरुवातीला सरकारनं यंदा 440 लाख टन गहू खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं होतं. त्यात बदल करून 195 लाख टनांवर ते आणलं गेलं. मात्र शेतकऱ्यांनी सरकारला गहू विकण्याऐवजी खुल्या बाजाराला पसंती दिली. त्यामुळे हे उद्दिष्टही साध्य होत आहे की नाही याबाबत शंका आहे. बर, यंदा दुष्काळ, महापूर, उष्णतेची लाट यामुळे फक्त भारतातलाच नाही तर युरोपियन महासंघ, अमेरिका, युक्रेन, चीन या महत्त्वाच्या देशांमध्ये गहू उत्पादन घटलं आहे. आधीच युद्धामुळे भाव तेजीत आहेत. अनेक देशात गव्हाचा तुटवडा निर्माण होऊन दर गगनाला भेटले. देशातही किरकोळ बाजारात गव्हानं प्रति किलो 30 ते 32 रुपयांचा टप्पा पार केलाय. तर देशातल्या महागाईनं गेल्या 8 वर्षातला उच्चांक गाठत 7.89% पोहोचली आहे. महागाईचा उडालेला भडका हे खरं सरकारच्या चिंतेचं कारण ठरलं. देशातल्या घटलेल्या बफर स्टॉक आणि उत्पादन यामुळे सरकार सावध भूमिका घेतला असल्याचं जाणकारांनी म्हटलंय. या सगळ्या परिस्थितीमध्ये गव्हाचा तुटवडा निर्माण झाल्यास दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं गहू निर्यातीवर बंदी घातली. सरकारनं शुक्रवारी रात्री अधिसूचना काढून तात्काळ गहू निर्यात बंदीचा निर्णय घेतला. देशातून गहू निर्यात वाढल्यानं अन्न सुरक्षेवर परिणाम होऊ शकला असता असं सरकारनं म्हटलं. पण निर्यातीसाठी 14 मे आधी सौदे झालेले गहू निर्यात होतील तर दुसऱ्या देशांना अन्न सुरक्षेसाठी फक्त सरकार निर्यात करेल असंही सरकारनं या आधी सूचनेत म्हटलं आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. तुम्हाला हा निर्णय कसा वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. अधिक अपडेटसाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला.